नमस्कार, मी प्रशांत साकवेकर. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करतोय विवाह एक अतूट नातं, आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ज्योतिष आणि वास्तुतज्ञ श्री वासुदेव सत्रे. आपण सरांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करायची, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. वयाच्या 16व्या वर्षी आळंदी येथे श्री वेदमूर्ती अभयशास्त्री पाठक यांच्या गुरुकुलामध्ये यजुर्वेद आणि वास्तुशास्त्राचं अध्ययनाला सरांनी प्रारंभ केला. तसंच सोबतच बालपणापासून त्यांना त्यांचे आजोबा आणि वडिलांचं वेळोवेळी ज्योतिषविद्येचं मार्गदर्शन मिळत गेलं. वयाच्या 21व्या वर्षी वडिलांकडून ज्योतिष आणि श्री वेदमूर्ती पाठक गुरुजींकडून यजुर्वेद आणि वास्तुशास्त्राचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. गेले 12 ते 15 वर्ष ते पुण्यामध्ये ज्योतिष आणि वास्तुशास्त्राचं यथायोग्य प्रामाणिक अविरत असं मार्गदर्शनाचं कार्य करतायत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्योतिष आणि वास्तुशास्त्र तसंच वेद या क्षेत्रांमध्ये वासुदेव सत्रे यांची ही 10वी पिढी आहे, आणि गेल्या 15 वर्षांपासून भारतात आणि भारताबाहेर अनेक देशांमध्ये त्यांचं मार्गदर्शनाचं कार्य सुरू आहे. आजच्या विषयासंदर्भात तुमच्याही मनामध्ये मला माहिती आहे खूप शंका असतील, प्रश्न असतील, तुम्ही थेट आत्ता सरांना विचारू शकता. त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या, 0226483333 हा आपला स्टुडिओ क्रमांक आहे. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. विवाह एक अतूट नातं हा एक वेगळा आणि खूप महत्त्वाचा जिव्हाळ्याचा विषय आपण आज निवडलेला आहे. अगदी खरं तर खरंच हे एक अतूट नातं आहे. फक्त ते टिकणं हे खूप महत्त्वाची गोष्ट असते, आणि ते टिकण्यासाठी काय करावं आजच्या या काळामध्ये काय सांगताय? बघा, सगळ्यात आधी मी नेहमी जसं सांगतो तसं आज परत सांगेल, यापुढेही सांगत राहील की दोघांच्याही पत्रिका दाखवाव्या, उभयतांच्या, पतीपत्नींच्या. आणि पत्रिका दाखवल्यानंतर ते नातं जर का तुटण्याच्या मार्गावर असेल तर जे काही आपल्या पत्रिकेतले दोष आहेत ते पत्रिकेतले दोष जे आहेत ते दोषमुक्त ती पत्रिका करून घ्यावी. पत्रिका दोषमुक्त झाली म्हणजे आपोआपच व्यक्ती दोषमुक्त होतं. आणि कुठलेही उपाय केल्यानंतर आहे ना, किमान 40 दिवस, किमान 40 दिवस लागतात त्याचा आपल्याला रिझल्ट मिळायला. पण काय असतं, कुठलंही आजारपण किंवा संकट जे आहे ते येताना हत्तीच्या पायाने येतं, जाताना मुंगीच्या पायाने जातं. एखादा आपण उपाय केला आणि 40 दिवसाच्या आज जरी रिझल्ट मिळाला तर मी हे म्हणणार नाही की त्यात त्या उपायामुळे झालं म्हणून. तो काहीतरी आपण योगायोग समजावा. पण किमान 40 दिवस तरी कुठलाही उपाय जो आहे त्याचे रिझल्ट मिळण्याची सुरुवात व्हायला 40 दिवस किमान लागतात, ज्याला आपण म्हणू शकतो 1.25 महिना. बरं, काय तर ते उपाय करावे, त्यासाठी थोडे पेशन्स ठेवावेत. आणि पत्रिका जी आहे, पत्रिका दाखवल्यानंतर जसं मागेही बोललो होतो की आधिदैविक, आधिभौतिक, आध्यात्मिक हे त्रिविध जे उपताप आहे, यत्नमुक्त करून सगळ्या प्रकारचे उपाय जे आहेत, काही दैविक आहेत, काही भौतिक आहेत आणि काही आध्यात्मिक आहे. आधिदैविक म्हणजे जसं आपण काही कोणाला काही रत्न घालायला सांगतो किंवा कुठल्या पत्रिकेमध्ये दोष असतील तर त्या पूजा सांगतो, तर हे उपाय झाले. आधिभौतिक जे आहे त्यात आपण स्वभावामध्ये सांगतो, त्या पत्नीला सांगतो की तुम्ही स्वभावामध्ये जरा तुम्ही म्हणजे राग कमी करा, किंवा त्या पतीला सांगतो की तुम्ही बोलण्यामध्ये थोडंसं उपहासाने बोलणं कमी करा किंवा बंद करा, किंवा पत्नीला जे तुम्ही आर्थिक याच्यात सहाय्य देत नाही किंवा आर्थिक पुरवठा करत नाही तो तुम्ही करा. हे आधिभौतिक उपाय झाले. आणि आध्यात्मिक म्हणजे आपण दररोज जी करायची उपासना आहे घरामध्ये, त्या पत्नीने पण आणि त्या पतीने पण, हे आध्यात्मिक. असे तिन्ही प्रकारचे उपाय करून आपलं आयुष्य जे आहे ते सुखी करावं. आणि खरोखर विवाह एक अतूट नातं ही जी हे आहे म्हण, हा संकल्पना ही प्रत्यक्षात आणावी. नक्कीच. आपल्याला सर फोन येतोय, आरती पवार आहेत साताऱ्यावरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला आरती, काय समस्या? हा हॅलो, मला माझ्या मुलाबद्दल विचारायचंय. बोला. त्याची जन्म तारीख आहे 12/7/1995. 12/5 का 12/7/1995. ओके, जन्म वेळ काय आहे? सकाळी 10:36 आणि जन्म ठिकाण? सातारा. ओके, काय समस्या आहे? त्याचं लग्नाचा योग कधी आहे आणि त्याचं वैवाहिक आयुष्य कसं असेल, त्याला पत्नी कशी लाभेल वगैरे. बरोबर. सर काय सांगता येईल? दिवाळी 2021 ते दिवाळी 2022 या दरम्यान याचे विवाहाचे योग आहेत. आणि मी म्हणेल की थोडं शिक्षणाकडे जर लक्ष घातलं तर अतिशय उत्तम, कारण शिक्षणाच्या दृष्टीने पत्रिका खूप म्हणजे पूरक अशी आहे. एखादा अधिकारी वगैरे होऊ शकतो, क्लास 1 अधिकारी वगैरे होऊ शकतो. हा डोळे तपासून घ्यावे, चष्मा असेलच याला. आणि पितृदोषाचा स्पर्श आहे पत्रिकेला, त्यामुळे सुदर्शन याग हा विधी करून घ्यायचा. आणि बाकी वैवाहिक जीवन उत्तम असेल, याचं अतिशय उत्तम.
आणि याच्या अपेक्षेपेक्षा उजवीच अशी याला मुलगी मिळेल सगळ्याच बाबतीत, म्हणजे संस्कारात, दिसण्यात, करिअर, हे ते या सगळ्या बाबतीत. पण त्याही आधी मी म्हणेल की याचं वय आता 25 आहे, साधारणतः वयाच्या 28 नंतर जरी विवाह केला तर थोडं सोयीचं राहील, कारण पितृदोषाचा स्पर्श आहे आणि तोपर्यंत आपल्या पत्रिकेमध्ये आहे अधिकारी पदाचे योग, शिक्षणाचे योग, तर ते योग जे आहे त्याला आपण इनकॅश का नको करायला. पण जसं म्हणतो ना की एखाद्याच्या पत्रिकेमध्ये लोक म्हणतात की नाही, म्हणजे माझं स्वतःचं मी बघितलंय की एक रिक्षावाला आहे मला भेटलेला, तर त्या रिक्षावाल्यांच्या पत्रिकेमध्ये अगदी म्हणजे IAS IPS सारखे अधिकारी होण्याचे योग. आणि नंतर आणि बघतोय तर तो म्हणे मी 7वी पासून शाळा सोडली, चौकात जाऊन बसायचो. तर काय होतं की जसा हा चांगला योग त्याने टाळला ना, काय तर चांगला योग त्यांनी टाळला. खरं तर हा आता चांगला योग या सागरच्या पत्रिकेत आहे, म्हणजे अधिकारी पद होण्याचा मिळण्याचा. तर हा चांगला योग जो आहे हा चांगला योग हा टाळतोय, तर हा टाळू नये आणि त्याला इनकॅश करून काहीतरी अधिकारी पद वगैरे मिळवावं. तसंच आपण पत्रिकेमधले काही वाईट योग असतात ते पण आपण काहीतरी उपाय करून तेही टाळू शकतो. नक्कीच. सर, पुढचा कॉल येतोय, सरिता मांजरेकर आहेत मालाड मुंबई इथून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला सरिता, काय समस्या आहे? नाही, तुम्ही फोन मध्ये बोला, टीव्हीचा आवाज ऐकू नका. जन्मतारीख सांगा. जन्मतारीख 1990 आणि जन्म वेळ आहे काही 7:10. जन्मतारीख कळली नाही. 16/3/1990. ओके, 7:10 सकाळी मुंबई. ओके, काय समस्या आहे? लग्न जमत नाहीये, कुठे खूप काही येतात. लग्न जमत नाहीये? हा, खूप झाले बघून पण काय जमत नाहीये. आधी नक्कीच कुठे ठरेल आणि कसं ठरेल आणि कसं तिचा असेल मला त्याबद्दल आता टेन्शन आहे. खूप वय झाल्यात मुलीचं. मुलगी आहे का ही? मुलगी आहे. ओके, विचारूया आपण. सर, काय सांगता येईल यांना? वयाच्या 32 नंतर याच्या पत्रिकेमध्ये विवाह योग आहे आणि पत्रिकेमध्ये स्त्री दोष आहे, त्यामुळे नवचंडी याग हा विधी आपल्या घरी करून घ्यायचा. मुलीला मंगळ नाही आणि बाकी कुठलाही दोष नाही, फक्त स्त्री दोष जो आहे तेवढा एक दोष आहे. त्यामुळे नवचंडी याग हा विधी हिने करून घ्यावा. आणि त्यात मी म्हणेल की जर का तेवढी म्हणजे शक्य नसेल नवचंडी याग तुरंत करून घेणं, कारण त्याला वेळ पण लागतो आणि खर्चही येतो, तर तूर्तास देवेंद्र आणि नमस्तुभ्यम देवेंद्र प्रिय भामिनी विवाहम भाग्यम आरोग्यम पतिलाभांच देही मे, सप्तशतीतला हा श्लोक आहे. तर याचा जप करून, गुरुजींकडनं जप करून घेऊन त्याचं तद्दशांश हवन करावं तूर्तास, त्यात त्यांना बऱ्यापैकी रिझल्ट मिळेल. सर, थोडासा वेगळा प्रश्न विचारणार आहे. ज्या वेळेला एखादं नातं तुटतं त्याला अनेक कारणं असतात, बरोबर, आणि नातं तुटण्यासाठी ज्या कंडिशन्स निर्माण झालेल्या असतात, परिस्थिती निर्माण झालेली असते आणि ते तुटणार आहे इथपर्यंत मानसिकता तयार झालेली असते दोघांकडची सुद्धा, बरोबर. आणि अशा वेळेला जेव्हा ती व्यक्ती पत्रिका बघायला किंवा शास्त्रांच्या माध्यमातून उपाय शोधायला येतात तेव्हा मानसिकता किती महत्वाची असते, कारण पत्रिकेत जरी ते असलं तरी सुद्धा मनात जर नसेल तर ते नातं कसं टिकेल, असा एक वेगळा प्रश्न अचानक डोक्यामध्ये. अगदी. मी काय म्हणेन की काय असतं असं केव्हा होतं की दोघांचाही चंद्र निचेचा आहे. ओके, काय की आणि मंगळ पण निचेचा आहे, कारण मंगळ हा युद्धाचा कारक, चंद्र हा चंद्रमा मनसो जात हा, चंद्र हा मनाचा कारक, मन जाणतो. त्यामुळे त्यांचं काय झालं, मन पण खच्चीकरण झालं आहे आणि जे एक उमेद किंवा लढण्याची जी शक्ती आहे ती पण कमी झालेली आहे. तर त्यावेळेस मग काय होतं की ठीक आहे, तुम्ही म्हणताय तसं नंदीबाईलासारखं, आई म्हणते ना डिवोर्स घ्यायचा डिवोर्स घ्यायचा, ताई म्हणते ना डिवोर्स घ्यायचा. तुम्हाला मी सांगतो 90% अशी जोडपे मी माझ्या ऑफिसमध्ये बघितलेले आहेत की ते आपले दोघेही जण आई वडिलांसोबत आलेत, पत्रिका बघितल्या, सगळं झालं आणि ठरलं की आता उद्या जाऊन वकिलांकडे आपलं कोर्टात पिटिशन रजिस्टर करायचं. पण मी त्यांना काय बोललोय की नाही तुम्ही दोघं या, मला तुमच्याशी तुम्हाला एक स्वतंत्र उपाय सांगायचा आहे, असं बोलून त्या दोघांना नंतर बोलवलं. दोघांची पत्रिका जी होती त्यातलं जे आई वडिलांसमोर सांगायचं नव्हतं ते तेव्हा सांगितलं त्यांना, आणि त्यांना सांगितलं की खरोखर तुम्ही म्हणजे एकमेकांच्या हृदयावर हात ठेवून सांगा की तुम्हाला डिवोर्स घ्यायचा आहे का. 90% लोकांनी नाही म्हटलं. काय अशा वेळेस जे मी म्हणतो ना की चंद्र निचेचा आहे मंगळ निचेचा आहे, तर त्याचे उपाय करून घ्यायचे
आणि मग ती आपल्यातली जी गेलेली ऊर्जा आहे किंवा आपलं मनाचं जे खच्चीकरण झालंय, मनाला जी उभारणी हवी आहे ती उभारणी मिळवून घ्यायची आणि पुढे जायचं. नक्कीच. सर पुढचा कॉल येतोय, वंदना आहेत पुण्यावरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला वंदना, काय समस्या आहे? हॅलो. हा, माझं नाव वंदन तांदळे, मुलाविषयी विचारायचं होतं मला. माझ्या मुलाची तारीख आहे 27/4/87. ओके. जन्मवेळ? जन्मवेळ दुपारी 2:05. 2:05. हा, दुपारी 2:05. जन्म ठिकाण? पुणे. जन्मस्थळ पुणे. हा, काय प्रश्न आहे? हा, मला सर त्याचं लग्न 2016 मध्ये केलं होतं आम्ही, आणि ती मुलगी काही राहिली नाही. आता डायव्हर्स तर आमच्या शेवटच्या टप्प्यावर आहे, तर हे तर दुसरं लग्न व्यवस्थित होईल का? आणि तो लॉच्या करतोय, त्याच्यात तो यशस्वी होईल का? बर, ओके. बर, आता जो तुम्ही प्रश्न विचारला तोच खर तर आता त्या म्हणजे त्याच याच्यावर यांचा विषय आहे. तर ठीक आहे, तर त्यांनी म्हणजे विचारलंच आहे, म्हणजे डिवोर्स झालाय त्यांचा. तर याचं साधारण पुढल्या वर्षी लग्नाचे योग आहेत, जुलै ऑगस्ट नंतर. पत्रिकेमध्ये भरभरून स्त्री दोष आहे, त्यामुळेच हा म्हणजे वैवाहिक अपघात जो आहे तो झालेला आहे. आणि हो, मी परत एकदा याच पत्रिकेच्या माध्यमातून सांगेन की अनेकांना माझी विनंती आहे की पत्रिकेमध्ये दोष असतात, त्यामुळे मी अनेकांना म्हणतो की बरं झालं तुमच्या मुलीच्या लग्नाला किंवा मुलाच्या लग्नाला म्हणजे उशीर झाला. जर का तुम्ही याआधी जर तुमचं लग्न झालं असतं तर आज तुम्ही माझ्याकडे दुसऱ्या विषयासाठी आला असतात. तुम्ही म्हटलं असतं जो विषय आता ह्या घेऊन आलेले आहेत. तर याच्या पत्रिकेमध्ये स्त्री दोष आहे, त्यामुळे नवचंडी याग हा राहत्या घरी करून घ्यायचा. आणि मग जसं त्या आपण मालाडचे जे होते त्यांच्या मुलीसाठी सांगितलं, तसंच यालाही सांगेल की पत्नीं मनोरमाम देही मनोवृत्तानुसारिणीम तारिणीम दुर्ग संसार सागरस्य कुलोद्भवाम. हा, या मंत्राचा गुरुजींकडनं जप करून त्याचा तत्दशांश हवन करून घ्यावं. उजव्या हाताच्या तर्जनीमध्ये 1-3 कॅरेटचा पुष्कराज सोन्यात धारण करायचा, विवाह आणि विवाहोत्तर जीवनासाठी, म्हणजे लग्नानंतरचं जीवन टिकावं त्यासाठी म्हणून. आणि नवचंडी याग विधी जो आहे तो यांनी राहत्या घरी करून घ्यावा. नक्कीच, खूप छान पद्धतीचं मार्गदर्शन आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी निगडीत असणारी आणि अत्यंत जिव्हाळ्याची गोष्ट म्हणजे विवाह. ज्या विवाहामध्ये दोन मनच नाही तर दोन कुटुंब एकत्र येत असतात आणि ती कुटुंब कशा पद्धतीनं प्रदीर्घ काळ एकत्र राहतील, दोन व्यक्ती कशा प्रदीर्घ काळ एकत्र राहतील आणि त्याला शास्त्राचा आधार कसा मिळू शकेल हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये. सरांचं मार्गदर्शन उपलब्ध आहेच, सशुल्क मार्गदर्शन ऑनलाईन उपलब्ध आहे. जर तुम्ही सरांना मार्गदर्शन हवं असेल किंवा तुमच्या याच्या काही सगळ्या अडचणी असतील, समस्या असतील, त्याच्यावरचे उपाय हवे असतील, तर तुम्ही कधीही सरांना आत्ता जे स्क्रीनवरती नंबर सुरू आहेत त्याच्यावरती संपर्क करू शकता. खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये विचारायचे, पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग. विश्रांतीनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. श्री वासुदेव सत्रे आपल्याला मार्गदर्शन करतायत विवाह एक अतूट नातं याविषयी आपण चर्चा करतोय. सर एक मेलवरनं आलेला कॉल, बरोबर, निलेश यांचा. हा, निलेश करंदीकर आहेत. 25/8/93 त्यांची जन्मतारीख आहे आणि हो, हो. सकाळी 5:30 जन्म आहे, पुण्याचा. लग्नासंदर्भातच प्रश्न आहे आणि सोबतच करिअर संदर्भात काय सांगता येईल? पहिली गोष्ट, त्यांना सर्दी, कफ, खोकला याचा त्रास असेल, म्हणजे शरीर प्रकृती जी आहे ती कफ प्रकृती असेल आणि थोडं पोटाचे विकार असतील. ठीक आहे. आणि प्रश्न आहे आता विवाहाचा, तर मी म्हणेल की यांना म्हणजे याआधी एखाद दुसरं अफेअर किंवा तत्सम प्रकार होऊन गेलेला असावा. पण साधारणतः वयाच्या 28 पूर्ण झाल्यानंतर यांच्या पत्रिकेमध्ये विवाह योग आहेत. हां, आणि मी म्हणेल कलेच्या क्षेत्रातच यांनी करिअर करावं, कला किंवा बोलून पैसे कमवता येईल अशा याच्यात, तर अशा याच्यात त्यांनी करिअर करावं. आणि भरपूर म्हणजे शनीपत्रिकेमध्ये खूप चांगला आहे, त्यामुळे पैसा भरपूर कमवतील, पण तो टिकवणं यांच्यासाठी थोडं कठीण जाईल. तर ती वृत्ती थोडी अंगी आणायची की कसं आपल्याला ते साठवता येतील पैसे, आणि थोडं त्वचेची काळजी घ्यायची, हायजीन मेंटेन करायचं आणि त्वचेची काळजी घ्यायची. सर वेगळा थोडासा एक वेगळ्या धाटणीचा प्रश्न की विवाह जमवणं, विवाह जुळवणं या सगळ्यामध्ये पत्रिका, शास्त्र या सगळ्यांचा मोठा भाग येतो. मात्र अनेकदा समाजामध्ये असं होतं की या सगळ्या शास्त्रांचा उपयोग न करता विवाह होतात.
आणि मग विवाहामध्ये अडचणी यायला लागल्या, समस्या यायला लागल्या, की मग त्यांना कोणीतरी सजेस्ट करतं की बाबा तुम्ही पत्रिका बघा किंवा तुम्ही भटजींना विचारा, गुरुजींना विचारा, अशा पद्धतीनं त्यांना उपाय सुचवले जातात. पण त्यानंतर या सगळ्या गोष्टींचा फायदा हा किती होऊ शकतो काय सांगता येईल? हे बघा, आजाराची लक्षणं दिसायला लागली तेव्हाच जर तुम्ही डॉक्टरांकडे गेलात तर तो आजार क्युरेबल असतो, क्युअर होऊ शकतो. पण तुम्ही जर का तो आजार पूर्ण झाला, दुसऱ्या तिसऱ्या स्टेजवर गेला आणि नंतर तुम्ही डॉक्टरांकडे गेलात तर तो आजार काय म्हणता येईल त्याला पूर्णपणे बरा होण्याचे चान्सेस फार कमी असतात. औषधं काय आहे? हा आधार आहे, औषधं उपाय नाही. बरोबर. तर तसंच आहे की तुम्ही जर का आधीच जर का सुरुवातीच्याच याच्यात जर का तुम्ही डॉक्टरांकडे गेलात तर औषधांचा आधार घेऊन तुम्ही त्याचं उपायामध्ये रूपांतर करू शकता, पूर्ण बरं होऊ शकतो. तसंच आहे पत्रिकेमध्ये पण, मग दोघांमध्ये दिसायला लागलंय ना की आपल्याला आता त्रास, म्हणजे दोघांमध्ये आपलं पार पटत नाहीये, लग्न झाल्यावर फार फार जर 2-3 महिन्यात कळून येतं की दोघांचं ट्युनिंग वेवलाईन मॅच होते की नाही. काय जरी पत्रिका जुळवून लग्न केलं आहे पण आता कदाचित कुठल्या ज्योतिषांना दाखवलं आणि त्यांचं प्रत्येकाचं ज्ञान काय यावर पण अवलंबून असतो. पण डॉक्टरांबाबतीत पण सेकंड थर्ड ओपिनियन घेतोच. बरोबर. तर तसंच मी म्हणेल की जरी पत्रिका जुळवून लग्न केलं आहे तरीही एकदा चांगल्या तज्ज्ञ ज्योतिषांना कोणाला तरी दाखवून आपली पत्रिका जी आहे ती लवकरात लवकर दोषमुक्त करावी, म्हणजे पुढे संतती आहे आणि दोघांचंही करिअर आहे. जसं गेल्या कार्यक्रमात मी बोललो होतो की लग्न हा एकमेव विषय नाही खेळत बसण्यासाठी आयुष्यात, बाकी पण बऱ्याच गोष्टी आहेत. बरोबर. तसंच आहे. आणि अनेक लोक काय म्हणतात की आम्हाला काही विश्वास वगैरे नव्हता ज्योतिषशास्त्रामध्ये आणि आम्ही काही एवढं काही आम्हाला इंटरेस्ट नाही, पण काय की गेल्या 6 महिन्यापासून लोकांमध्ये फारच किरकिर व्हायला लागली म्हणून आम्ही आलो. तर हे बोलणं कसं होतं की म्हणजे अपमानास्पद वाटतं. डॉक्टरांकडे जायचं आणि म्हणे मला काही एवढं काही हे नाही, म्हणा डॉक्टरांवर काही फारसा काही विश्वास नाही, मी घरीच आपलं औषध घेत असतो खलबत्त्यामध्ये कुठून, पण काय आता सहनच होत नाहीये म्हणून मी तुमच्याकडे आलो. मी डॉक्टरांवर उपकार करताय का? बरोबर. तर असं बोलायला नको लोकांनी, ते थोडंसं मर्मभेदी वाटतं. तर असो तर मी म्हणेल की आपले इगो आणि आपल्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपण जेही कोणी तज्ज्ञ ज्योतिषी असतील तुम्हाला जेही योग्य वाटतील त्यांच्याकडे जाऊन तुम्ही सल्ला घ्यावा आणि आपलं जे दुखणं आहे ते दुखणं व्हायच्या आधीच दूर करून घ्यावं. नक्की. सर पुढचा कॉल येतोय, भरत बुधवंत आहेत कल्याणवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला भरत, काय समस्या आहे? फोन कट झालाय. सर आत्ता या सगळ्या संदर्भामध्ये घटस्फोटाची कारणं आणि विवाह तुटताना आपण अनेक वेळेला बघत असतो आणि ह्याचा सगळ्यात मोठा जो त्रास आहे किंवा मोठा जो परिणाम आहे तो मुलं आणि घरातले जे इतर आई वडील म्हणा किंवा म्हातारी माणसं जी असतात या सगळ्यांवरती होत असतो. आत्ता जरी आपण म्हटलं की सेपरेटेड कुटुंब आहेत सगळे, बरोबर, नोकरीच्या निमित्तानं व्यवसायाच्या निमित्तानं सगळे बाजूला होतात, बरोबर, पण हे जे काही नातं आहे ते नातं तुटू नये किंवा हे अबाधित राहावं याची काळजी जशी या दोघांनी घ्यायची आहे तशी ती कुटुंबाने पण घेतली पाहिजे. अगदी. अनेक वेळेला इंटरफेरन्स अगदी 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 काय सांगता येईल. मी तुम्हाला सांगेन की एक पुण्यातले नामवंत वकील ते आलेले आहेत माझ्याकडे, तर त्यांनी पण मला हेच सांगितलं की कुठलाही विवाह तुटण्यामागे, त्यांनी सांगितलं की तुटण्यामागे जवळजवळ 70% दोघांकडलेही नातेवाईक हे जबाबदार असतात. 70% 30% दोघांची मतमतांतर किंवा काय जे काही असतील अपेक्षा वगैरे, पण 70% विवाह जे आहे घटस्फोट होण्यामागे दोघांची नातेवाईक जे आहेत ते जबाबदार असतात. तर अनेक लोक माझ्याकडे तो प्रश्न थोडा आजकाल म्हणजे त्याला थोडंसं काय मिश्किलपणा म्हणा की काय म्हणावं, अनेक जण म्हणतात की तुम्ही आणि हा प्रश्न विचारेल कोण, मुलीची आई विचारते जास्त प्रमाणात. मुलीची आई हा प्रश्न विचारते की मुलाची पत्रिका जुळते माझ्या मुलीसोबत, हो हो गुण जुळतात, बाकी पत्रिकेचे टेबल मॅच होतात. मग हळूच मुलीच्या आईचा प्रश्न येतो मागून, आपण मुलीच्या सासूची पण जुळवायची का? काय जीवन कोणासोबत व्यतीत करायचं आहे? मुलासोबत व्यतीत करायचं आहे. बरोबर. ठीक आहे, सुभोवतालची लोक आहे सगळं आहे, पण केंद्रबिंदू कोण? तुझा नवरा आहे. काय आणि त्या नवऱ्याला केंद्रबिंदू कोण? तुझी बायको आहे. त्यामुळे इतरांसोबत म्हणजे एकासोबत जमलं तर मग नक्कीच सगळ्यांसोबत जमेल ना, कारण तो सुद्धा त्यांचाच मुलगा आणि तू सुद्धा त्यांचीच मुलगी आहे. बरोबर. त्यामुळे दोघांच्या पत्रिका बघून आणि जे आत्ता मग बोललो ना आपण निलेश जे आहे त्यांच्या पत्रिकेबद्दल की पत्रिकेमध्ये स्त्री दोष आहे, तर हे जे स्त्री दोष आहे, पितृदोष आहे किंवा मुंजाचे दोष असतात, तर आपली पत्रिका जी आहे ती दोषमुक्त करून घ्यायची. इनफॅक्ट पत्रिका जुळते दोघांची, पण आता मुलाच्या पत्रिकेमध्ये स्त्री दोष आहे,
तर मी म्हणेल की साखरपुड्याच्या आधी किंवा साखरपुडा झाला आहे आणि त्यानंतर लक्षात आलं की आपण जसं सेकंड ओपिनियन थर्ड ओपिनियन घेतो तसं त्यानंतर लक्षात आलं की पत्रिकेमध्ये मुलाच्या स्त्री दोष आहेत, त्यामुळे लग्न तोडण्याची काही गरज नाही. तुम्ही साखरपुड्यानंतरही साखरपुडा ते लग्न या दरम्यान सुद्धा तुम्ही त्या स्त्री दोषाचं निरसन करून तुम्ही आपलं जे आहे लग्न पुढे जुळवून करू शकता. नक्की सर, आपण कार्यक्रमाच्या अगदी अंतिम टप्प्यामध्ये आहोत. जाता जाता तुम्ही नेहमी संदेश देत असता, आजचा संदेश काय आहे? शमी शमयते पापम शमी शत्रु विनाशिनी अर्जुनस्य धनुर्धारी रामस्य प्रियवादिनी. शमीचं जे झाड असतं तर तिला म्हटलंय की ती पाप शमविणारी आहे, त्यांनी पापाचं क्षमन होतं. तर आणि अर्जुनस्य शमयते पापम अर्जुनस्य धनुर्धारी रामस्य प्रियवादिनी, अर्जुनाच्या धनुष्यासारखी आहे ती, म्हणजे इतक्या तीव्रतेने ती पाप जे आहे किंवा दुःख आहे ती शमवते. आणि रामस्य प्रियवादिनी, रामाची प्रिय आहे. मी म्हणेल प्रत्येक स्त्रीने कुठल्याही गुरुवारपासून सुरुवात करून 21 दिवस शमीचं पान जे आहे ते रामाच्या चरणी वाहलं तर खरोखर त्यांच्या संसारामध्ये सुखी होण्यामध्ये भरपूर फरक पडेल. आणि जे काही ज्ञाता ज्ञात म्हणजे काही जाणते किंवा अजाणतेपणाने काही पाप झाली असतील तर त्याचा सुद्धा विनाश होईल आणि शमी जी आहे ती नक्कीच क्षमा करेल आणि पापाचं क्षमन सुद्धा करेल. नक्कीच काय, तर हा उपाय सगळ्यांनी नक्की करावा आणि मला त्याचा अभिप्राय पण कळवावा, तो आनंद माझ्यासाठी डबल असेल, द्विगुणित असेल. नक्कीच खूप छान पद्धतीचं मार्गदर्शन आणि विवाहासारख्या विषयावरती हे मार्गदर्शन. जर तुम्हाला हवं असेल तर आत्ता टी व्ही स्क्रीनवरती जे नंबर्स येत आहेत त्याच्यावरती तुम्ही सशुल्क मार्गदर्शन सरांचं निश्चितपणानं घेऊ शकता. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती दिलीत, त्यासाठी अगदी मनापासून आभार. नमस्कार. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टी व्ही.